भाजपा तर्फे जगलवेट येथे पक्ष समर्पण तसेच विजय संकल्प अभियान कार्यक्रम संपन्न। जगलवेट येथे पालकमंत्री कोटा श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली जगलवेट भागातील ग्रामपंचायत अध्यक्ष गिरीश नाईक व त्यांच्या समवेत 225 कार्यकर्त्यांनी समावेश केलेल्यांचे स्वागत जगलवेट येथे झालेल्या पक्ष समावेश कार्यक्रमात करण्यात आले। यावेळी बोलताना माजी आमदार सुनील हेगडे म्हणाले, काँग्रेस पक्षाबद्दल राज्यातील नागरिकांना त्यांच्या आश्वासनाची गॅरंटी नसल्यामुळे आज काँग्रेस पक्ष गॅरंटी कार्ड वाटत आहे, परंतु आता काँग्रेस पक्षाचीच वॉरंटी संपल्याचे यावेळी सुनील हेगडे कडून सांगण्यात आले। तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पद पुन्हा मिळवून देण्याच्या दृष्टीने हलालजोरा क्षेत्रात उमेदवारी देणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याबद्दल सांगण्यात आले। तर यावेळी कोटा श्रीनिवास यांच्या भाजपातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली। यावेळी व्यासपीठावर भाजप पक्षाचे भाजप तालुका अध्यक्ष संतोष रेडकर, उपाध्यक्ष शिवाजी गोसावी, दीपक देसाई, श्रेया सावंत, तुकाराम मांजरेकर, गिरीश गोसावी, अशोक सावंत, संतोष देसाई आदि मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। समाज वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। कशाला म्हणजे भारतीय जनता पक्ष कुटुंब आधारित पक्ष नव्हे। आज कोणी सांगू शकत नाही की जेपी नड्डा देशाचा अध्यक्ष गेल्यानंतर कोण अध्यक्ष होईल, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सोडून गेल्यानंतर कोण प्रधानमंत्री होईल यांचा भारतीय जनता पक्षामध्ये कोणालाही सांगू शकत नाही। कशाला म्हणजे तर भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यावरती असलेला पक्ष, जो कार्यकर्ते जो पक्षामध्ये काम करतात, पक्षाचा विचार जे करतात, सगळ्या पक्ष देशाला प्रेम कोण करतात, तो कार्यकर्त्याला पुढच्या दिवसात भारतीय जनता पक्षाचा अधिकार द्यायचा हे भारतीय जनता पक्षाचं सिद्धांत। जेव्हा नव्हतं तेव्हा गिरीश नाईक बीजेपीमध्ये होते, तेव्हा त्यांनी ह्या पंचायती बीजेपीच्या पंचायती तेव्हाच घेऊन आलेले गिरीश नाईक। तसं बायको रुसून घरी जाते की नवऱ्याचं घर सोडून मग कसं नवऱ्याचं घर वापस येते, तसं आज गिरीश नाईक वापस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आले। करंटच नाही, काँग्रेसच्या सरकारमध्ये करंटच नाही, काँग्रेसचा भी करंट नाही, काँग्रेस सरकारमध्ये भी करंट नाही। तांदूळ देत आहे कोण रेशनला? देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देत आहे तांदूळ। तो 32 रुपये मी तांदूळ खरेदी करू ना, भारत सरकार कर्नाटक सरकारला 29 रुपये मी देत आहे, कर्नाटक सरकार फक्त 3 रुपये घालते, 29 रुपये तो सोडताय, 10 केजीच्या वरती 1 केजीला 29 रुपये तो सोडताय। आणि ह्यांनी सिद्धरामय्या सांगायला मी फुकट तांदूळ देतो। सिद्धरामय्याचं सरकार 5 वर्ष होत, काँग्रेस जेडीएस सरकार 2 वर्ष होतं,